कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन दोन हजार पंधरापूर्वीच्या पूर्वीच्या संचालकांवर बावीस लाख सत्याऐंशी हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे शासकीय धोरण डावलून घेतलेल्या निर्णयामुळं बाजार समितीचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय संबंधित संचालकांच्या मालमत्तेवर नुकसानीच्या रकमेचा बोजा नोंदवला जाणार आहे चुकीच्या निर्णयामुळं कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका सन दोन हजार पंधरापूर्वीच्या पूर्वीच्या संचालकांवर ठेवण्यात आलाय बावीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आले दोन संचालक वगळता इतरांनी प्रक्रियेला जुमान नेल नाही त्यामुळे संबंधित संचालकांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे संचालकांवर निश्चित केलेल्या जबाबदारीनुसार त्यांच्या सात बारा उतार्यावर बोजा नोंदवला जाणार आहे पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी म्हणाय मात्र दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंतच्या संचालकांनी चुका टाळण्याऐवजी जुन्याच पद्धतीनं कारभार रेटण्याचा प्रयत्न केला कर वसुली भूखंड हस्तांतरण भाडेकरार यामध्ये बाजार समितीचं नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवलाय परिणामी नुकताच राजीनामा दिलेल्या संचालकांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही